जालना येथील स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि भोकरदन तालुक्यातील आडगावातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलंय. मका, कापूस, सोयाबीन आणि तुरीचा विमा अद्याप पर्यंत शेतकऱ्यांना मिळालेला नाही म्हणून हे आंदोलन छेडण्यात आलंय. पीक विमा मिळवा म्हणून शेतकऱ्यांच्या विविध संघटनांनी आणि वैयक्तिक शेतकऱ्यांनी देखील जिल्हाधिकाऱ्यांना अनेकदा निवेदन दिली होती. आंदोलनही त्यावेळी झाली होती, मात्र आश्वासनांच्या पलीकडे शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडलं नाही. अखेर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि भोकरदन तालुक्यातील मौजे वडगाव येथील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली आणि पीक विमा मंजूर करून विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याची विनंती केली. पूर्ण कर्जमुक्ती, सात बारा कोरा, सात बारा कोरा, दुष्काळाची मदत, दुष्काळाची मदत, शेतकऱ्यांना पीक विम्याचे. तसेच या मागण्या 21 जून पर्यंत मान्य झाल्या नाही तर रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल. तसेच यामध्ये जी परिस्थिती उद्भवेल त्याला प्रशासनच जबाबदार असेल असा देखील इशारा निवेदनाद्वारे देण्यात आलाय. मी रामकृष्ण कडुबा बोंबे, आडगाव बोंबे येथील शेतकरी. आम्ही सर्व 100 जण इथे आलेलो आहे. आम्हाला सोयाबीन, कपाशी, मक्का याचा एकाचाही विमा भेटलेला नाही आणि ह्यावर्षी अतिदुष्काळ आहे आणि त्या म्हणजे जूनपासूनच आमच्याकडे टँकरचं चालू आहे. आज घडीला कोणतीच शासनाची मदत नाही, त्याच्यामुळं आम्हाला जास्तीत जास्त शासनाने मदत करावी. पीक विमा त्वरित देण्यात यावा ही नम्र विनंती. जर त्यांनी विमा दिला नाही तर आम्ही येणारे 21 तारखेला सर्व ठिकाणी रास्ता रोको करू. आज हाळगाव भूमीचे सर्व शेतकरी हे पीक विम्यापासून वंचित आहेत. त्यांना सोयाबीनचा, मक्याचा, तुरीचा, कापसाचा कोणताच पीक विमा मिळाला नाही. हे पूर्ण गाव वंचित राहिलं. तसंच जालना जिल्ह्यातील चेनेगाव आणि बदनापूर तालुका, भोकरदन तालुका सगळे तालुके हे पीक विम्यापासून सोयाबीन, कापूस, मका आणि तूर हे वगळ. आमची शासनाला विनंती आहे आणि या पीक विमा या कंपन्याचं पोट भरण्याचं काम केलं म्हणून आज आडगावचे शेतकरी आणि चेनेगावचे शेतकरी, पंचकृतील शेतकरी हे पीक विम्याचे पैसे सोयाबीनचे, मकाचे तात्काळ शेतकऱ्याला, कापसाचे मिळाले पाहिजे यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाला निवेदन देण्यासाठी आले. आणि जर या गेंड्याच्या कातडीच्या सरकारने आणि जिल्हाधिकाऱ्यांना शेतकऱ्याची दखल नाही घेतली, पीक कर्ज मिळालं नाही, पीक विम्याचे पैसे जर नाही मिळाले तर शेतकरी हे 21 तारखेला जिल्हाभर रास्ता रोको आंदोलन करणार आहे आणि होणाऱ्या परिणामाची जबाबदारी पूर्ण प्रशासन, कलेक्टर आणि शासनावर राहील. कारण आडगावच्या शेतकऱ्याला एकाही शेतकऱ्याला पीक विमा मिळाला नाही ही आमची तातडीची आणि याची मागणी. आंदोलनामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष आणि सुमारे 200 शेतकरी सहभागी झाले होते.